भाजपा ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहे का? नाही, भारतीय जनता पार्टीने अगदी पहिल्यापासून आजपर्यंत ओबीसी नेत्यांना न्यायच दिलेला आहे, कारण अलीकडच्या कालखंडामध्ये या 5-6 वर्षातलं चित्र बदललेलं दिसत आहे आणि या ठिकाणी ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतलेली आहे, सर्वांनी नाही घेतलेली. परंतु पहिलं तर गोपीनाथ मुंडेंचा जेवढा छळ झाला तेवढा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मोठ्या नेत्याचा झाला नाही. मी स्वतःच माझं उदाहरण पाहतो आहे की या ठिकाणी वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेत मी सांगितलेलं असेल की गैरव्यवहार भ्रष्टाचार तुम्ही सांगता भूखंड बिखंड ते इथं सांगा ना सभागृहामध्ये की मी हे केलेलं आहे, मी मान्य करेल. पण तो कुठलंही न करता आरोप करायचे, वेगवेगळे आरोप करायचे, ओबीसी नेत्यांना बदनाम करायचं, हे माझ्याबाबत झालं असेल, बावनकुळ्याला तिकीट दिलं नाही त्याच्याबाबत असेल, अण्णाडांगे धनगर समाजाचे होते त्यांच्याबाबतचं असेल, भाऊसाहेब फुंडकर होते त्यांच्याबाबतचं असेल, अशा कितीतरी नेत्यांचे नावं मी तुम्हाला सांगू शकतो की यांचा काही ना काही प्रकारे ह्याला छळ करण्याचा प्रयत्न झाला, पण तो पार्टी म्हणून सहन केलं गेलं. अलीकडे ते फारच झालं, म्हणजे माननीय चंद्रकांतदादा पाटलांनी छगन भुजबळांना धमकी दिली की तुम्ही जामीनवर आहात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नाथाभाऊच्या मागे ईडी लावणं किंवा छगन भुजबळांच्या मागे ईडी लावणं हे सगळं षडयंत्र यांचंच दिसतं आहे, या तर उघडउघड व्हायला लागलेलं आहे. आमच्याबरोबर येत नसाल, आमचा साथ देत नसाल, तुम्ही आमच्या विरोधात बोलत असाल तर तुमच्या मागे आम्ही ईडी या ठिकाणी आणखी काय त्यांच्या यंत्रणा असतील सीबीआय तुमच्या मागे लावू, हा त्याचा साधा अर्थ आहे. आणि अशा धमक्यांनी काही छगन भुजबळ घाबरतील अशी स्थिती नाही आहे. हे बघा, वर्षानुवर्षे सरकार आले, सरकार बदलले, काँग्रेसचे सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार अधिकारी 5-6 वर्षापासून आहे, मधल्या कालखंडात आणखी एनडीएचे सरकार आले. पण यासाठी कोणी आमचा विरोधक आहे त्याला ईडी विनाकारण ते लावावी, त्याला ठिकाणी या ठिकाणी दुसऱ्या काही यंत्रणांनी छळावं असं काही घडत नव्हतं. पण अलीकडच्या कालखंडामध्ये एक साधं सरळ सरळ दिसतंय की माझा कुठलाही संबंध कोणत्याही व्यवहाराशी नाही, या संदर्भामध्ये सी समरी कोर्टामध्ये दाखल केली आहे, चौकशी झाली अँटी करप्शनकडनं, त्याची सी समरी न्यायालयामध्ये दाखल झालेली आहे, यात तथ्य तथ्य नाही. तरीही त्याच्यामधली मी पक्ष बदलवला म्हणून माझ्यामागे ईडी लावली चौकशी सुरू करा. विनाकारण हॅरेस करण्याचे जे काम आहे ते अलीकडच्या कालखंडामध्ये झालेलं दिसतं.